कालच्या ज्या घडामोडी झाल्या त्या एकदम अचानक घडलेल्या घडामोडी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. या परिवारामध्ये कुठेही फूट पाडणार नाही याची मला एक अपेक्षा आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पवार परिवाराबरोबर आहे. कार्यकर्ते ज्यावेळेस आपल्या नेतेमंडळींच्या आजूबाजूला असतात त्यावेळेस आपण थोडं दोन पावलं मागत सरायचं असतं. आपण एक फेसबुक पोस्ट केलेली आहे, कालच्या ज्या घडामोडी आहे अजित पवारांसोबत तुम्ही देखील दिसला होता, त्यानंतर नक्की तुमची भूमिका काय आहे? सध्याच्या परिस्थितीमध्ये कालच्या ज्या घडामोडी झाल्या त्या एकदम अचानक घडलेल्या घडामोडी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. तर मी सुद्धा रात्री एक पोस्ट केली की राष्ट्रवादी हा आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय अजितदादा पवार असो, आदरणीय सुप्रियाताई असो, यांचा हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये कुठेही फूट पाडणार नाही याची मला एक अपेक्षा आहे आणि योग्य ते निर्णय होईल असं मला एक अपेक्षित वाटतं. कारण कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे सक्षम या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यामुळं राज्याच्या हिताचा असो किंवा सर्व कार्यकर्त्यांचा हिताचाच निर्णय त्या ठिकाणी या कुटुंब प्रमुखाकडून घेतला जाईल अशी मला एक अपेक्षा मी या निमित्ताने बाळगतो. जिथे भूमिका असेल तुमची नेमकी काय आहे? तुम्ही दादासोबत आहात की पवारसाहेबांसोबत? नाही, आम्ही आदरणीय राष्ट्रवादी पक्ष आणि पवार परिवाराबरोबर आहे. असं फूट नाही पाडलेली हा ह्या परिवाराचा निर्णय योग्य ते निर्णय होईल ना, ते बाकीच्यांच्या डोक्यात एक पडली पाहिजे ना, असं काय फूट पाडणार नाही. पवारसाहेब हे देशाचे सक्षम नेतृत्व करणारे आहेत, राज्यामध्ये सक्षमपणे कारभार करणारे अजितदादा पवारसाहेब असून ताई ह्या उत्कृष्ट संसदपटू आहे. त्यांनी सुद्धा देशामध्ये महत्त्वाच्या घडामोडीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळं या परिवारामध्ये आणि आमच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये फूट पाडणार नाही अशी मला अपेक्षा आहे. मग एक दोन दिवसात चित्र सगळं बदलू शकतो. आता मी काही इतका मोठा नाही काही गोष्टींचा संकेत देणे इतका, पण अपेक्षित होईन असं मला एक विश्वास आहे. कारण मी पण त्या कुटुंबातला एक कुटुंब एक सदस्य आहे, एक छोटा जरी सदस्य असलो तरी पण त्या घटक असल्यामुळे मला सुद्धा काही गोष्टींची चावल लागती पण योग्य ते निर्णय होईल. काही ह्या घडामोडी झाल्या त्या समजा ज्याच्यानंतर काही साहेबांशी ताईंशी काही बोलणं झालं नाही? आमचं रेग्युलरप्रमाणे घडामोडी झाल्या. मी दादा येताना दादांना भेटून आलो, नंतर ताईंचा पण माझा फोन झाला, मोठ्या साहेबांचा माझा पण फोन झालेला आहे. मोठे साहेब साताऱ्यात 11 वाजता आज रयत शिक्षण संस्थेची काहीतरी मिटिंग होती, नंतर कराडला त्या ठिकाणी जाणार होते, तिथं पण एक काहीतरी मेळावा आहे एका विशिष्ट समाजाचा म्हणजे. त्यामुळं असं काही ना रेग्युलरली बोलणं झालं आहे आमचं. तुम्ही आज पवारसाहेबांना भेटायला जाणार का? नाही साहेब, साताऱ्यामध्ये आणि साताऱ्याची मिटिंग उठून कराडला आहे. तुम्ही जाणार का कराडला भेटायला? नाही, आज गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम भरपूर असल्यामुळे आणि तिकडं पण साहेबांमाग एवढा कामाचा व्याप असतो, सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे आपण तिथं जाऊन त्यांची वेळ घेण्यापेक्षा आपण सगळे घरातले माणसं असल्यामुळे आपण समजून घ्यायचं असतं. ले ज्यावेळेस समाजाचा कार्यकर्ते ज्यावेळेस आपल्या नेतेमंडळींच्या आजूबाजूला असतात त्यावेळेस आपण थोडं दोन पावलं मागत सरायचं असतं आणि बाकी त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं असतं. त्यामुळे मी काय त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जाणार नाही.